राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा काल तुळजापूरमध्ये बोलताना तोल गेला. माजी परिवहन मंत्री आणि काँग्रेस उमेदवार मधुकर चव्हाण यांच्या विरोधात बोलताना त्यांनी अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चव्हाण आणखी एक संधी मागतायत, पण त्यांनी इतके दिवस काय केलं असा सवाल पवारांनी केला. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या सभेला मात्र तुळजापूरमध्ये अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. रिकाम्या खुर्च्यांपुढे उभं राहून पवारांना भाषण करावं लागलं. तर सभेला लोकांना बोलवण्याचा राष्ट्रवादीच्या लोकांनी खूप प्रयत्न केला, पण लोक या सभेकडे फिरकत देखील नव्हते. नंदुरबार या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका करत